माझे पहिले गुरु राजा भाऊ परांजपे ज्यांनी माझं मार्गदर्शन केलं, त्यानंतर सुदैवानं मला अनेक गुरु लाभले ज्यांच्याकडनं मला खूप सारं शिकता आलं। गुरु हा खूप महत्वाचा असतो। फारसीमध्ये म्हणतात की जाय उस्ताद खाली असत, म्हणजे गुरुची जागा नेहमीच रिकामी राहते। आपण कितीही मोठे बनलो तरी आपण आपल्या गुरुच्या जागेत जाऊन बसू शकत नाही, आपल्याला स्वतःची जागा निर्माण करावी लागते। काही लोक म्हणतात की परमेश्वर आहे, परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे, मग तुम्हाला गुरुची काय गरज आहे? मी त्यांना सांगेन गरज आहे। उदाहरणही देऊ शकतो, तुमच्याकडे जर पोस्टल ऍड्रेस आहे, तुमच्याकडे पत्ता आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला GPS ची का गरज लागते? लागते ना। GPS म्हणजेच आत्ताच्या भाषेतला गुरु। त्यामुळे गुरु खूप महत्वाचा। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। नमस्कार, मी गायिका वैशाली सावंत। गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। माझे सांगीतिक गुरु, त्यांच्याबद्दल मला आवडेल तुम्हा सगळ्यांना सांगायला। लहान असताना श्रीमती कट्टी आणि मग नंतर श्रीमती ज्योत्स्ना मोहिले यांच्याकडे माझं प्राथमिक सांगीतिक शिक्षण झालं। एक असताना घरात अभ्यासाबरोबरच मुलांनी आपल्या बाकी कला शिकाव्यात इतपतच होतं ते, पण मला खूप छान प्रेमाने खूप मायेने या दोघींनी शिकवलं। त्यानंतर पंडित जयंत दातार यांच्याकडे मी आणि अवधूत दोघेही दातार सरांकडे जायचो आणि नाट्यगीतं आणि रागदारी या दोघांचाही अभ्यास तिथे झाला। त्यानंतर पंडित मनोहर चिमोट्यांकडे मी माझं पुढचं सांगीतिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली। त्यावेळी माझ्या मनाचा निर्धार झालेला की मला गायिका व्हायचं आहे, मला इंडस्ट्रीत यायचं आहे आणि माझं करिअर मला गाण्यात करायचं आहे। त्याआधी आवाज चांगला आहे हौस म्हणून शिक्षण चालू होतं, मात्र पंडित मनोहर चिमोट्यांकडे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने माझी मानसिक तयारी होत होती आणि पंडितजींमुळे ती अजून दृढ झाली। पंडितजींची इच्छा होती की मी क्लासिकलकडे वळावं, पण मी जेव्हा त्यांना सांगितलं की नाही मला प्लेबॅक सिंगर व्हायचं आहे, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा असा कानमंत्र त्यांनी जर काही दिला असेल मला, तर ते म्हणाले की आज एक गाणं गायलं आणि उद्या प्लेबॅक सिंगर झालं असं नसतं, ही खूप मोठी साधना आहे। स्वतःला सादर करायला, स्वतःला प्रूव्ह करायला वेळ द्यावा लागतो, साधना करायला लागते, पेशन्स लागतो, आणि हा पेशन्स तुमचं नाव झालं, तुमची गाणी हिट झाली यावर अवलंबून नसतो। तर कलाकार म्हणून तुम्हाला सतत नाविन्य सादर करायलाच लागतं आणि हे मी त्यांच्याकडनं शिकले। संवादिनी या इन्स्ट्रुमेंटबद्दल तुम्हाला ज्यांना ज्यांना माहिती आहे तेव्हा किंवा माहिती करून घ्या, तर पंडितजींनी अथक प्रयत्न करून संवादिनी या वाद्याची संकल्पना पुढे आणली आणि हार्मोनियम या वाद्याला स्वतःचं असं स्थान मिळवून दिलं त्यांच्या अथक प्रयत्नांनी, परिश्रमांनी आणि एक्सपेरिमेंट्सनी असं मी म्हणेन। तर सांगीतिक एक्सपेरिमेंट करणं हे नकळत मी त्यांच्याकडनं शिकले आणि त्याच्यासाठी लागणारी जिद्द, परिश्रम आणि पेशन्स हा त्यांच्याकडे इतका होता की मी जेव्हा जेव्हा काही नवीन करायला जाते किंवा संगीतकार म्हणून जेव्हा मला काम करावंसं वाटलं, ती नकळत जिद्द त्यांच्याकडनं आले माझ्यात असं म्हणायला हरकत नाही। तर गुरु आपल्यावर नकळत, कळत आणि नकळत कसे संस्कार करतो हे जेव्हा मी हे सगळं मी जेव्हा आठवते आणि आजच्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मला ही सगळी परत उजळणी होते, त्याबद्दल खूप खूप आभार। आपल्या गुरूंचे आभार मानायचे नसतात तर सतत नतमस्तकच व्हायचं असतं, कारण त्यांचे विचार आपल्याबरोबर असतात। आणि हे मला पदोपदी जाणवतं की पंडितजींनी किंवा माझ्या सर्वच गुरूंनी मला सांगीतिक शिक्षण तर दिलंच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैचारिक बैठक दिली। एक कलाकार म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करायचं आहे, स्वतःचं वेगळेपण एस्टॅब्लिश करायचं असेल तर स्वतःला शोधावी, स्वतःत वेगळेपण काय, नाही तर लोक का ऐकतील तुम्हाला,
असा प्रश्न गुरुजी वारंवार विचारायचे. तर स्वतःला शोधा, स्वतःत काय वेगळेपण आहे, काय आपण नवीन जे आधीचं आहे तेच तुम्ही सादर केलं तर लोकांनी तुम्हाला काय ऐकावं. इनफॅक्ट मला आठवत आहे पंडितजी जेव्हा स्वतःची रेकॉर्डिंग, त्यांचे कार्यक्रम रेकॉर्ड व्हायचे किंवा काही रेकॉर्डिंग झालं परत ऐकायचं नाही, ते म्हणाले झालं आता ते माझ्यासाठी, मला आता काहीतरी नवीन करायचं आहे. तर हा त्यांचा जो प्रयास होता, प्रयत्न होता, आणि हा जो त्यांचा माइंडसेट होता तो इतका लाख मोलाचा आहे माझ्यासाठी, तो मी जपून ठेवला आहे. आणि आपण आपल्या गुरूंनी दिलेल्या आपल्याला जे काही ज्ञान दिलं आहे, जी काही वैचारिक बैठक दिलेली आहे, त्याला आपण आपल्या समाजासाठी, आपल्या श्रोत्यांसाठी त्याचा कसा चांगला उपयोग करून घेऊ शकतो याकडे माझा कल असतो. तर बरंच काही बोलता येईल, वेळ कमी आहे. तर या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मी माझ्या सर्व गुरूंना, माझ्या सांगितिक आणि वैयक्तिक जीवनातल्या सर्व गुरूंना प्रणाम करते, आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी सतत असाच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.